खूप सोपं आहे गणित आयुष्याचं, लक्षात ठेवा, खूपच सोपं असतं गणित आयुष्याचं, सूत्र फक्त एका चुकीमुळं फसतं, सोन्यासारखं जीवन कधीच स्वस्त नसतं, आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसतं, आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर, आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर, आयुष्यात कधी सुसाइड करायचं, आयुष्यात कधीही मनामध्ये आत्महत्येचा विचार आणायचा, अरे मार्क लिस्टच्या गुणा करून स्वतःची नका करू तुम्ही किंमत, लक्षात ठेवा पोरानो, कमी मार्क पडले ना अरे टेन्शन नाही घ्यायचं, चल पडू तिकडं, काय फरक पडतो, मार्क लिस्टच्या गुणावरून नका करू स्वतःची तुम्ही किंमत, तुम्ही सुद्धा जग जिंकू शकता, आहे तुमच्यामध्ये ती हिंमत, लक्षात ठेवा, देवाने प्रत्येकाला हिंमत दिलेली, ताकद दिलेली, अरे आपण कुणाचे वंशज आहोत, अरे शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे आमचे छत्रपती संभाजी महाराज, अरे डोळ्यामध्ये अंगार गाठलं, सळ्या गाठल्या, डगमगले, अरे त्यांचे मावळे आपण, एखादं फक्त वडील रागवले, शिक्षक रागवले, कमी मार्क पडले म्हणून आपण आत्महत्या करायची, लक्षात ठेवा, मार्क लिस्टच्या गुणावरून नका करू स्वतःची तुम्ही किंमत, तुम्ही सुद्धा जग जिंकू शकता, आहे तुमच्यामध्ये सुद्धा हिंमत, लक्षात ठेवा, देवाने प्रत्येकाला दिली आहे अशी एक कला, बघा एकदा अंतर्मनात तुमच्या झाकून बघा, एखाद्या पोरीने तुम्ही लक्ष ठेवा, जर तुम्हाला पेपरमध्ये जमत नसेल असं कधीच म्हणणं की मी हारलो, मला जर मार्क पडत नाहीत म्हणजे माझ्या आयुष्यात अर्थच नाही, अजिबात नाही, ज्याला हात नाहीत देवान त्याला कुठली तरी दुसरी कला दिलेली असते, जो आंधळा माणूस आहे तुम्ही बघा, त्याला देवान अशी काय तरी दुसरी कला अफलातून त्याला दिलेली असते, म्हणून म्हणतो बघा, झाकून अंतर्मनात तुमच्या एकदा देवाना दिली आहे तुम्हाला सुद्धा अशी एक कला जी यशाच्या शिखरावरती घेऊन जाईल तुम्हाला, अरे नंबरामध्ये येणं, लक्षात ठेवा, नंबरामध्ये येणं म्हणजेच आयुष्य नसतं, सोन्यासारखं जीवन कधीच स्वस्त नसतं, आत्महत्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर, आत्महत्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर, आत्महत्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर, शाबास, मनामध्ये जर तुमच्या बाजूला कोण म्हणली मला काही जोगू वाटणं झालंय, मला कसतरी उतय, दोन चापटी द्यायच्या पहिल्यांदा आणि मला फोन लावा, त्याला सांगायचं, अरे प्रत्येकाने दिली, लक्षात ठेवा, या जगाच्या मध्ये फक्त अभ्यास, फक्त शाळा, जग लय मोठ आहे, टेन्शन घ्यायचं, टेन्शन घेण्यासारखं जगामध्ये काही सुद्धा, आयुष्यात कधीही टेन्शन घ्यायचं, शाबास, तुमच्या यशाचा रस्ता तुमचंच अंतर्मन अडवतं, आता तुम्हाला लय भारी सांगणार आहे, तुम्ही काय म्हणता, मला यश भेटत नाही, मला असं होत नाही, मला इंग्लिश येत नाही, मला गणित येत नाही, तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्हीच सांगता तुमच्या मनाला, तुमचे पालक आले नाहीत आज जास्त ना, ते पालकांना लय झापणार, तुम्ही तुम्हीच सांगता पोराना, तुम्हाला लहानपणी काय सांगितलं जातं, अंधारात चाललं की काय म्हणते तुम्हाला, लगेच तिकडे जाऊ नको भावय, भाव असतो का अंधारात, काय म्हणते भावय तिथे, हे तुमच्या मनावर कोरलं, तुम्हाला जर एखादा विषयी ना शिक्षक म्हणतात, मला शिक्षक म्हणायचे आठवी नववीला गेलो, अन्या तू ग बस, तुला इंग्लिश आयुष्यात जमणार नाही, आजपर्यंत नाही जमलं पोरानं, तुमच्या अंतर्मनाचा रस्ता, तुमच्या यशाचा रस्ता तुमचं अंतर्मन अडवतं, बघा चाळूनपणा इतिहासाची, इतिहास नेहमी कोणतरी येडच घडवतं, तुमच्या यशाचा रस्ता तुमचंच अंतर्मन अडवतं, बघा चाळूनपणा इतिहासाची, इतिहास नेहमी कोणतरी येडच घडवतं, येड म्हणजे मेंटली येड नव्हे, ध्येयासाठी येड झालेली, तुम्हाला छोटीशी गोड सांगतो, तुमच्यासारखं असं गाव होतं, तुम्हाला कळेल आयुष्यात कोणाचं किती ऐकायचं, त्या गावाच्या बाजूला एक डोंगर होता, मोठा उंच डोंगर, आणि त्या डोंगराच्या वरती एक असं दगड होता, उंच सुळकाई सारखा दडा दगड होता, आणि त्या दगडाला गावातल्या माणसं नाव दिलं होतं, तो यमराज आहे, यमराज उंच डोंगर होता, त्या गावात एक आख्यायिका होती, या डोंगरावर जो कोणी गेला तो परत आलाच नाही, त्या गावात ठरलं होतं, या डोंगरावर चढला ना तो माघार येत नाही, कारण जो उंच दगड दिसतोय त्या दगड आहे तो यमराजाचा दगड आहे, तो यमराज कुणाला सोडत नाही, पण तुमच्यासारखी पाच सहा पोरं गावात शिकून बाहेर गेली होती, शिकून परत आली होती, ती म्हणली असं काय नसतंय, म्हणली असं कुठं असतंय का, हे भूतपेत, आणि या डोंगरावर अजून कोण चढलं नाही, गावातली माणसं म्हणली अरे शेकडो वर्ष झाली अजून कोण वर गेलं नाही, आणि जर कोण गेलं खाली आलं नाही, तुम्ही त्या नादाला लागू नका, मग गावातल्या माणसांनी ठरवलं, एक बक्षीस ठेवलं, या डोंगराच्या वरती जो चढेल आणि त्या डोंगर जो दगड दिसतोय, यमराजाचा दगड ज्याला नाव दिलं होतं, त्या दगडाला जो शिवेल त्याला 50,000 आम्ही बक्षीस देणार, ती पोरं म्हणली 100% आम्ही 5 जण जातो, म्हणले ते 5 जण उठले, ते विडा उचलला, म्हणले आम्ही 50,000 जिंकणार, म्हणले गावातलं पण येड पोरग होतं, त्याला काय कळलं नाही, गावातलं खेड्यातलं म्हणलं चल अति बी उभं राहिलं, गावातले म्हणले असू दे जाऊ दे, तिने सर्वांच्या समोर विडा विडा उचलला, आम्ही जाणार म्हणजे डोंगरावर चढणार 100%, सगळ्यांना आनंद झाला, जसं विडा उचलून घरी गेले त्या पोराचे पहिल्यांदा घरातली आई म्हणली तुला काय अक्कल आहे का, म्हणली कशाला चाललंय डोंगरावर मरायला,
तिथं आजपर्यंत गेलो कोण माघारी आलं नाही. तो म्हणतोय आई विज्ञानाचं जग आहे असं काही सुद्धा नसतंय. तू गप म्हणली जरा बाहेर गेला तर वर जोडीदार भेटला. अरे कशाला म्हणला त्या नादाला लागलायस म्हणला. आजपर्यंत वर गेलेलं कोण खाली आलं नाही म्हणला. आणि आत्ताच लगा इंजिनियर झालायस म्हणला. तुझ्या लग्नाचं बघत होतो आम्ही आणि तू कशाला त्या नादाला लागलाय. तुम्ही गप असं म्हणला. आम्ही शिकलोय जी जी लोक त्याला भेटली सर्वांनी त्यांना भीती गाठली की वरती कशाला चाललाय. तिथं भूत आहे आणि ते यमराजा दगड आहे. तो दगड वर गेलेल्यांना माघारी जिवंत येऊन देत नाही असं पाचही जणांना सांगितलं. पण शिकलेली पोरं होती म्हणजे आम्ही काय घाबरत नाही. आम्ही विज्ञान शिकलेली पोर आहे म्हणले. अशी अंधश्रद्धा काही नसते. ती पाचजण आणि गावातलं येड आपलं असंच होतं गावातलं ती पण त्यांच्यात गेलत. म्हणले ठीक आहे 50,000 त्यांनी तेवढंच ऐकलं होतं 50,000 बक्षीस भेटणार आहे. ते पाच जण एक तर चालू लागलं. निम्यात गेले जरा वरती गेल्यावर एका पोराचा दगड घसरला पायाला. ते पायाकडनं दगड घसर ते घसरून खाली आलं. त्याच्या मनामध्ये भीती वाटली. आईला सकाळतनं सांगत होती माणसं बहुतेक खरंच आहे वाटतं. या डोंगराव काहीतरी हाय वाटतं. जरा पुढे गेलं ती म्हणले बाबानो उगच कशाची विषयाची परीक्षा घ्याय नको म्हणले. मगाशी सांगत होती आमचं पाहुणं फोन आलता त्या मामाचा फोन आलता. अरे तुला मी माझी पुरगी देणार म्हणत होतो. आता तू कशाला त्या नादाला लागलायस. माघारी गपचीप जाऊया म्हणलं आपल्या इथं. हळूच वर काही सांगितलं नाही मागल्या माग खाली साटाकलं. अजून पुढे ती चौघ जण पुढे चालली होती. त्यातल्या एकाचा पुन्हा एकदा पाय घसरला. त्यानं झांबतून दुसऱ्याला धरलं. दोघं पण घसरून खाली आली. ती म्हणला काय झालं मागं वगैरे तर मागचं नाही. ती म्हणला काहीतरी हाय गाडी तू म्हणला. मला कोणीतरी मागणं वाढल्यासारखं झालं म्हणला. म्हणून मी तुला धरलं. ती पण म्हणते ती गेली जाऊ दे. मला पण सगळ्या गावातने सांगितले कशाला उभं त्या नादाला लागते. ती बी गपची मागल्या माग दोघं सटाकली. आता ती दोघं एक येडं पुरचं तिघ जण वर चालली होती. पाक वर गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण तिघच आहे. तिने मागं बघितलं तर मागं कोणच नाही. ती म्हणला अरे असं कसं झालं. तर ती दुसरं म्हणते अरे मला मगाशीच सांगत होता माणूस वर जाऊ नको. तिथं गेलेली माणसं अचानक गायब होतात. बहुतेक ही तिघ पण गायब केली म्हणले काय यमराजानं. मग ती म्हणली आता काय करायचं. काय नाही म्हणला. उगाच आपल्याला कशाला भानगडीत पडायचं म्हणला. 50,000 आयुष्य वाया घालवायचं. आयुष्य लय पडलंय म्हणला. काहीतरी डेंजर काम असणार. चल म्हणलं आपण मागच्या मागून उगीया. ती दोघं पण खाली आली. ती पुढे चाललेलं आपल्या चालत होतं मस्त म्हणजे खाली आली. खाली येऊन बघते तर तिघेच्या तिघं खाली होती. ती येडं सरळ वर गेलं डोंगराच्या चढलं. एक जे दगड होता यमा त्याचं नाव यमराज होतं. दगडावर बसलं खाली हात मीत केला त्यानं मस्त पैकी. खालची गुंडल्याला इतर बिहे गेलं आपण गेलो बरं झालं असतं. ती म्हटलं होईल अगं माझा पाय कसा होतं मीच तुला वडलं होतं. विना कामाचं 50,000 उकलं. ती खाली आलं पोरग. संध्याकाळी रेकॉर्ड केलं 150-200 वर्ष त्या डोंगरावर कोण चढलेलं नव्हतं. त्या पोराला खाली बोलवलं तुम्हाला सांगतो. वाजत गाजत गावात सगळ्या मस्तपैकी मिरवणूक काढली. ते एका पोरानं त्याला खांद्यावर घेतलं होतं. ती सारखं पोरग यायचं आणि म्हणायचं दुसरा माणसं यायची ती विचारायची मुलाखत घ्यायला येणारी. अहो वर चढताना तुला कसं कसं वाटलं. तुला भीती वाटली का नाही. तुला काय वाटलं. ती काहीच बोललं निवांत आपलं वर बसलो होतं वाजवत घेऊन चालली होती. थोड्या वेळानं ते जेणं खांद्यावर घेतलं होतं ते म्हणला इकडे ये म्हणला. अरे त्याला काय सांगतोस म्हणला. त्याला ऐका येत नाही म्हणा ती आहे बहिरं. म्हणायचा उद्देश काय लक्षात ठेवा पोरानो. तुम्ही जर भैरव होऊन जगला तुमच्या ध्येयाकडे निश्चित चालला तुमच्या आयुष्यामध्ये असे बरेच प्रसंग येणार ज्यावेळी तुमचं अंतर्मन तुमच्या अंतर्मनामध्ये कुणीतरी पेरलेलं असतं की तू हे करू शकत नाही. ज्यावेळी तुमचं अंतर्मन तुम्हाला अडवतं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला म्हणतो तुमच्या यशाचा रस्ता तुमचंच अंतर्मन अडवतं. बघा चळून पाना इतिहासाची इतिहास नेहमी कोणतरी येडच घडवतं. तेंडुलकर असो वा धोनी नापास झालं म्हणून मेलं का कोणी. मला सांगा तेंडुलकर धोनी नापास झाले होते का नाही शाळेमध्ये. तिने आत्महत्या केली का. अरे तेंडुलकर असो वा धोनी नापास झालं म्हणून मेलं का कोणी. मला सांगा आत्महत्येचा विचार आला असता त्यांच्या मनी. जर आत्महत्येचा विचार आला असता त्यांच्या मनी मग वर्ल्ड कप आणला असता कोणी. लक्षात ठेवा अपयश ही यशाकडे यशाच्या शिखराकडे जाणार अपयश हे यशाच्या शिखराकडे जाणार पहिलं पाऊल असतं. सोन्यासारखं जीवन कधीच स्वस्त नसतं. आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नाच आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नाच शाबास.